नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या यूट्यूब चॅनल प्लॅटफॉर्म आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहे. मी विजय गाडेकर सर. आजपासून आपण जी गणिताची जी आपली सिरीज असणार आहे श्रृंखला, ती आजपासून आपण सुरू करतो आहोत. त्यामधलं आपलं आज पहिले प्रकरण जे असणार आहे ती रेल्वे असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, आपण आता आपल्या पहिल्या प्रकरणाकडे बोलू. असेच तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील, नवीन नवीन प्रकरण आपल्या घ्यायचे असतील, तुमच्या काही तांत्रिक अडचणी असतील गणितामध्ये, तर आपल्या यूट्यूब चॅनल जे आहे याच्यावर आपल्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही कमेंट करू शकताय. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. चला तर आपण बोलूया आपल्या पहिल्या गणिताकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो आपला प्रश्न आहे तो काय, 250 मीटर लांबीची एक रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 30 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती असेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले इथं लक्षात घ्या, इथं जे माप दिलेलं आहे मित्रांनो, इथं माप जे दिलेलं आहे, इथं कोणतं माप आहे बघा मित्रांनो, इथं माप दिलेलं जे आहे तुम्हाला किलोमीटर आहे, आणि प्रश्नामध्ये जे तुमची लांबी दिलेली आहे मित्रांनो इथं काय मीटरमधील. तर मित्रांनो, आपलं एक काम करायचंय, आपला जी पद्धत आहे आपला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय, आणि तासाचं रूपांतर जे असेल ते आपल्या सेकंदामध्ये करायचंय. आता मित्रांनो, सगळ्यात पहिले ध्यानात ठेवा, जो प्रश्नामध्ये तुम्हाला वेग दिलेला असणार आहे, कोणता वेग दिलेला आहे तुम्हाला की 72 किलोमीटर प्रति तास, त्या वेगाचं रूपांतर आपला मीटर, आपलं त्या वेगाचं रूपांतर जे आहे मित्रांनो आपला मीटर, आणि तासाचं रूपांतर जे आहे आपला सेकंदामध्ये करायचंय. सगळ्यात पहिले एक काम करायचं, प्रश्नामध्ये जो वेग दिला असेल त्या वेगाचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय. मग आता इथे बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल की किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करताना कोणतं माप घ्यायचं आपला. तर मित्रांनो, जावा 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होते, किती 1000 मीटर. म्हणजे इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इकडे 1 वर 0 किती वाढलेत मित्रांनो, 3 0. म्हणजेच किलोमीटरचं रूपांतर जर मीटरमध्ये करायचं असेल तर किती शून्य वाढवायची, तर 3 0 वाढवा, मग 3 0 72 आपलं किलोमीटर, याच्यावर 3 0 वाढविले, तुमचं रूपांतर किलोमीटरमध्ये झालं. त्यानंतर प्रति तास म्हणजे 1 तास, तासाचं रूपांतर जे आहे सेकंदामध्ये करून घ्या, 1 तासात सेकंद किती असेल, 3600 झालं. वेगाचं रूपांतर आपण इथं मीटर आणि सेकंदामध्ये करून घेतलंय. त्यानंतर आपल्या प्रश्नामध्ये सांगितलंय काय बघा मित्रांनो, सगळ्यात शेवटला जे आहे आपल्याला विचारले बोगद्याची लांबी किती असेल. प्रश्नात पण जर दिलेली लांबी असेल आणि विचारली पण लांबी असेल, तर आपण प्रश्नात दिलेली लांबी शेवटला आलेल्या एकूण लांबीमधून आपण वजा करणार आहे. तर आता आपला काय करायचंय, जी वेळ दिलेली आहे आपला किती 30 सेकंदात ओलांडते, ती आपला वेळ घ्यायची, वेळ सेकंदामध्ये घ्या, 30 सेकंदामध्ये 30 घ्या. आता याचा अर्थ असा होतोय, 72 हजार मीटर अंतर जायला त्या रेल्वेला 3600 सेकंद लागलेत, तर ती रेल्वे 30 सेकंदामध्ये किती अंतर जाईल. इथं गुणाकार करताना तिरकस करा, ज्या दोन तिरकस संख्या समोरासमोर असतील मित्रांनो त्या पहिले घ्या. 72 हजार गुणिले 30, 72 हजार गुणिले 30 भागिले काय राहिले शिल्लक, आता 3600 शिल्लक राहिले, खाली भागिलेमध्ये 3600 घ्या, खालचे 2 0 कट करा, वरचे 2 0 कट करा. त्यानंतर खाली 36 ने 72 भाग टाकू, 36 एक 36, 36 2 72, 1 0 राहिले, कट करा, वर घ्या, बरोबर 20 गुणिले 30 बरोबर. यांचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर किती येते, 600 मीटर. आता ही तुमची एकूण लांबी आली मित्रांनो, ज्या वेळेस त्या रेल्वेनं तो बोगदा क्रॉस केला असेल त्यावेळेस तिने त्या बोगद्याची लांबी प्लस स्वतःची लांबी क्रॉस केली असती, म्हणजे 600 मीटरमध्ये तुमची बोगद्याची पण लांबी आली आणि रेल्वेची पण लांबी आली. आपल्या प्रश्नात कायची लांबी दिली, रेल्वेची लांबी दिली, त्या 600 मधून रेल्वेची लांबी फक्त वजा करायची आपला. 600 मधून तुमची रेल्वेची लांबी किती दिली, 250 मीटर दिलेली, ती 250 मीटर लांबी वजा करा, 600 मधून 250 गेले, खाली किती राहिले तुमचे शिल्लक, 350 मीटर. दिलेल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर किती असणार मित्रांनो, 350 मीटर, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. चला आता आपण जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. आता बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आपला दिलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे बघा, एक रेल्वे एका उभ्या माणसाला 14 सेकंदात ओलांडते आणि 120 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काढा. आता इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस त्या रेल्वेनं प्लॅटफॉर्मला ओलांडले, ज्यावेळेस त्या रेल्वेनं प्लॅटफॉर्म क्रॉस केला मित्रांनो, काय प्लॅटफॉर्म, ज्यावेळेस त्या रेल्वेनं प्लॅटफॉर्म क्रॉस केला त्यावेळेस किती वेळ लागलाय, 20 सेकंद. मी अजून परत सांगतोय, ज्यावेळेस रेल्वे असं एखाद्या घटकाला क्रॉस करते की त्या घटकाला पण लांबी आहे, त्यावेळेस ती रेल्वे स्वतःची लांबी प्लस त्या दिलेल्या घटकाची म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी क्रॉस करीत असते. म्हणजे 20 सेकंदामध्ये मित्रांनो, इथं जे 20 सेकंद दिलेले आहेत, ह्या 20 सेकंदामध्ये
इथे जे 20 सेकंद दिलेत ह्या 20 सेकंदामध्ये काय झालंय, इथं दोन आलेत काय याच्यामध्ये तुमची एक तर कोणती लांबी असणार आहे दिलेली 120 मीटर लांब दिलेली तुमचा प्लॅटफॉर्म, इथं तुमची प्लॅटफॉर्मची पण लांबी आली याच्यामध्ये 20 सेकंदामध्ये प्लॅटफॉर्मची पण लांबी आहे आणि या 20 सेकंदामध्ये तुमची रेल्वेची पण लांबी आहे. ज्या वेळेस त्या रेल्वेनं प्लॉट प्लॅटफॉर्मला क्रॉस केलं किंवा ओलांडलंय त्यावेळेस तिनं स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी क्रॉस केलेली असणार आहे, म्हणजे 20 सेकंदामध्ये तिनं प्लॅटफॉर्म क्रॉस केलाय. त्याच्यावरून फक्त प्लॅटफॉर्म क्रॉस केल्यामुळे त्यामध्ये प्लॅटफॉर्म प्लस रेल्वेची लांबी असणार आहे. मग काय करायचं आहे, ह्या 20 सेकंदामधून तुम्हाला दिलेली जे रेल्वेली ज्या त्या रेल्वेनं त्या माणसाला क्रॉस केले किती वेळ येते 14 सेकंद. ज्यावेळेस रेल्वे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या खांबाला क्रॉस करते त्यावेळेस ती फक्त स्वतःची लांबी क्रॉस करीत असते, कारण का व्यक्तीला आणि खांबाला लांबी नसते. त्यामुळं इथं काय करायचं, दिलेल्या वेळेमधून ह्या वीसमधून फक्त ज्यावेळेस तिने त्या माणसाला क्रॉस केले ती वेळ वजा करा 20 वजा 14. मग तुमची वेळ किती आली, आता 6 आली. म्हणजे आपण ह्या दोन्ही वेळेमधून ह्या 20 मधून बघा आपण काय केलंय, फक्त रेल्वेची जी असणार आहे लांबीची ती वेळ वजा केली, ही तुमची काय आली 6 सेकंद जी वेळ आली. ही 6 सेकंद जी वेळ असणार आहे ही कशाची आहे, प्लॅटफॉर्मला क्रॉस केलेली असणार आहे. कशाला, प्लॅटफॉर्मला. मग त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, 120 मीटर आहे. मग इकडे जे असणार आहे आपलं मीटर घ्या आणि इकडे जे असणार आहे तुमचं काय करायचं आहे, सेकंद घ्यायचं आहे. ज्यावेळेस त्या रेल्वेनं 120 मीटर किती 120 मीटर प्लॅटफॉर्मला क्रॉस केले त्यावेळेस मग त्या रेल्वेनं स्वतः 120 मीटर अंतर क्रॉस करायला त्या रेल्वेला 6 सेकंद लागणार, म्हणजे 120 मीटर अंतराला किती 6 सेकंद वेळ लागतोय. तर त्यांनी आपल्या शेवटला काय विचारलंय, तर त्या रेल्वेची लांबी काढा. मग आता रेल्वेनं त्या माणसाला क्रॉस केले किती 14 सेकंदात, माणसाला क्रॉस केले म्हणजे माणसाला लांबी नसती, मग 14 सेकंदात रेल्वेनं फक्त स्वतःची लांबी क्रॉस केली, म्हणजे 120 मीटर अंतर जरा 6 सेकंद लागतात तर 14 सेकंदामध्ये किती अंतर जाणार, म्हणजे आपल्या रेल्वेची लांबी निघण. मग आता इथे गुणाकार तिरकस करा, ज्या दोन तिरकस संख्या समोरासमोर असतील त्या पहिले घ्या, 120 × 14 आणि भागिले किती 6. भाग टाकू 6 ने भाग द्या, 6 × 1 = 6, 7 × 2 = 12, 0 कट करा वर घ्या बरोबर 20 × 14 आपलं शिल्लक आहे. करा कॅल्क्युलेशन, 14 × 2 = 28 पूर्ण गुणाकारामध्ये 10 280 मीटर काय असणार आहे त्या रेल्वेची लांबी असून आपला ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण बघूया आता पुढचा 3 नंबरचा प्रश्न, जो आपला 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, जो आपला 3 नंबरचा प्रश्न आहे तो काय, 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर प्रति तास एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. ज्यावेळेस मित्रांनो दिशा विरुद्ध असेल, रेल्वेची दिशा विरुद्ध असेल त्यावेळेस दिलेल्या वेगाची आपल्याला बेरीज करावी लागते. आता दिलेल्या वेगाची बेरीज का करायची, जर दिशा विरुद्ध असेल, लक्षात घ्या दोन कंडिशन आहेत, इथं दिशा देतोय मी, इथं आपल्याला जर दिशा दिलेली विरुद्ध असेल, काय सांगतोय, दिशा जर आपल्या रेल्वेची दिलेली विरुद्ध असेल तर आपल्याला काय करायची, वेगांची बेरीज करायची, आणि दिशा जर आपल्याला दिलेली समान असेल तर आपल्याला काय करायचंय, वेगांची वजाबाकी करायची. आता नेमकं बेरीज कशामुळे करायची दिशा विरुद्ध असल्यावर आणि वजाबाकी कशामुळे करायची हे बघा. आता आपल्या दिलेल्या प्रश्नामध्ये दिशा विरुद्ध आहे. आता समजा एक ठिकाण आहे, इथं आपण करू हे ठिकाण आहे, हा प्लॅटफॉर्म आहे, हे ए ठिकाण आहे, इथून काय पहिली पण रेल्वे इथून निघणार आहे ठीक आहे इकडे ह्या साईडला, आणि दुसरी पण रेल्वे काय होणार आहे या ठिकाणाहून इकडे निघणार आहे. ज्यावेळेस वेग हा आपला तासामध्ये असतोय, ज्यावेळेस 1 तासानंतर आपण जर हे केलं की त्या रेल्वे एकमेकीपासून किती लांब गेल्या, त्यावेळेस ही रेल्वे जी आहे 1 तासानंतर दिलेली, पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे 75, म्हणजे 1 तासानंतर ह्या रेल्वेनं 75 किलोमीटर अंतर कापला असेल आणि ह्या रेल्वेनं किती कापला असेल 33, म्हणजे ही रेल्वे इकडे गेलेली असणार आहे 33 किलोमीटर पुढं आणि ही इकडे गेलेली असणार आहे 75 किलोमीटर पुढं. मग ह्या दोन्ही रेल्वेंच्या मध्ये किती किलोमीटरचा गॅप पडणार आहे, ह्या दोन्हीच्या, हिचा 33 आणि हिचा 75, म्हणजे 75 + 33 बरोबर 108 किलोमीटरचा गॅप पडणार आहे. या कारणास्तव आपण काय करतोय, जर दिशा विरुद्ध असेल तर आपण बेरीज करतोय मित्रांनो. आता इथं आपलं तेच करायचंय, रेल्वेची दिशा विरुद्ध आहे म्हणजे आपला काय करायचंय, वेगांची बेरीज करायची. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथं माप दिलेलं आहे किलोमीटर, इकडे माप मीटर आहे, आपल्या किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय, तर इथं फक्त एक काम करायचंय, मीटर घ्यायचंय आणि इकडल्या साईडला फक्त सेकंद मांडायचंय.
आता मी तुम्हाला आताच सांगितलं की आपला दिशा जर विरुद्ध असेल तर रेल्वेची वेगाची बेरीज करायची आहे. पहिल्या रेल्वेचा वेग तुम्हाला 75 किलोमीटर प्रति तास आहे, दुसऱ्या रेल्वेचा वेग तुम्हाला 33 किलोमीटर प्रति तास आहे. दोघांची बेरीज केली आपण 75 अधिक 33, इथं आलो आपण 108 आली. आता मीटरचं सॉरी किलोमीटरचं रूपांतर जर मीटरमध्ये करायचं असेल तर किती शून्य वाढवायचे, पाठीमागे सांगितलंय 3 शून्य वाढवा, म्हणजे किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये झालं. आता तास, तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं, एका तासामध्ये किती सेकंद असतात, 3600, मग इथं लिहून घ्या 3600 झाले. त्यांनी शेवटला काय विचारले, त्या रेल्वे एकमेकींना किती वेळा ओलांडतील. आता इथं बघा, आपल्याला दोन लांब्या दिल्यात, पहिल्या रेल्वेची लांबी 200 आहे, दुसऱ्या रेल्वेची लांबी 250 आहे. मी तुम्हाला परत सांगतोय, जर एखादी रेल्वे अशा एखाद्या घटकाला क्रॉस करते की त्या घटकाला पण लांबी, त्यावेळेस ती स्वतःची लांबी प्लस त्या घटकाची लांबी क्रॉस करीत असते, मग इथं ह्या दोन्ही लांबींची बेरीज करायची आहे. 200 आणि 250 यांची जर बेरीज केली, ती बेरीज किती येणारी आपली, 450 येणार आहे. मग इथं 450 मीटर अंतर जायला किती वेळ लागेल, क्वेश्चन मार्क द्या. गुणाकार तिरकस करायचा आहे, ज्या दोन तिरकस संख्या क्रॉस संख्या समोरासमोर असतील त्या पहिले घ्यायच्यात. कोणत्या, तर 450 गुणिले 3600, आणि जे शिल्लक राहिले ते आपलं छेदामध्ये खाली भागिलेमध्ये घ्यायचे. काय राहिले शिल्लक, 108000. आता कॅल्क्युलेशन काढताना एक काम करायचं, खालचे 2 शून्य कट केले, वरचे 2 शून्य कट केले, परत खालचा 1 शून्य कट केला, वरचा 1 शून्य कट करा, वरच्या 3600 खाली भाग टाका, 36 एक 36, 36 3 108, खालच्या 3 9 45 भाग टाका, 3 1 3 4 मधून 3 गेले, खाली उरला 1 3 5 15, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, 15 सेकंद. त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील, तर त्या रेल्वे एकमेकींना 15 सेकंदात ओलांडतील. ऑप्शन क्रमांक 3 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला आता आपण जाऊयात प्रश्न क्रमांक 4 कडे. बा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 काय, आता प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलंय, 420 मीटर लांबीची रेल्वे 180 मीटर लांबीच्या पुलाला 54 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल. ज्या ठिकाणी तुम्हाला एक किंवा एकापेक्षा अधिक लांबी येतील त्यावेळेस लांबीची बेरीजच करायची, एवढं लक्षात घ्या. मग आता इथं दोन लांबी दिली आहेत आपल्याला, किती दिले, तर 420 आणि 180 यांची बेरीजच होणार. आता इथं बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला किलोमीटर आणि इकडे जी लांबी असणार आहे मीटरमध्ये. मग आपला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे, तर आपण जे सांगितले त्याच पद्धतीने करायचं आहे. इकडे घ्या मीटर आणि इकडे घ्या सेकंद. बघा आता वेग काय, 54 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, म्हणजे किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे. किती आहे, 54 किलोमीटर. मी तुम्हाला सांगितलंय किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करताना किती शून्य वाढवायचे, 3 शून्य वाढवायचे. याच्यावर 3 शून्य वाढवले 54 वर की तुमचं रूपांतर झालं मीटरमध्ये. त्यानंतर प्रति तास म्हणजे 1 तास, वेग हा तासामध्ये असतो, 1 तासा सेकंद किती असणार, 3600 घ्या इथं लिहून 3600. याचा अर्थ असा होतोय, 54000 मीटर अंतर जायला त्या रेल्वेला 3600 सेकंद जातात, 3600 सेकंद लागतात. तर आपला आता ती रेल्वे एकूण अंतर किती जाणार आहे, बघा 420 मीटर लांबीची रेल्वे 120 मीटर लांबीच्या पुलाला तिला ओलांडायचे. ज्यावेळेस ती रेल्वे त्या पुलाला क्रॉस करणार, समजा एखादा पूल आहे, हा असा पूल आहे समजा एखादा, ज्यावेळेस ती रेल्वे त्या पुलाला क्रॉस करणार आहे, समजा आपण जर ही रेल्वे धरलं, ही रेल्वे एवढीच पुढे गेली, तर आपण प्रॉपरली म्हणू शकत नाही की ही रेल्वे ह्या रेल्वेनं पूल क्रॉस केलाय. ज्यावेळेस पूर्णपणे ही रेल्वे ह्या पुलाच्या पुढे जाईल त्यावेळेस आपण काय म्हणणार की रेल्वेनं आत्ताच पूल क्रॉस केलाय, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस रेल्वे एखाद्या पुलाला किंवा एखाद्या लांबी असणाऱ्या घटकाला ओलांडत असते त्यावेळेस ती स्वतःची पण लांबी क्रॉस करीत असते, म्हणून आपल्या लांबीची बेरीज करायची 420 आणि 180 यांची. जर आपण लांबीची बेरीज केली तर एकूण बेरीज किती येणार, 600 मीटर. मग आता इथे मीटर आलेले, मग मीटरमध्ये घ्या तुम्ही 600. मग 600 मीटर जायला त्या रेल्वेला किती वेळ लागेल. गुणाकार तिरकस, ज्या दोन तिरकस संख्या क्रॉस संख्या समोरासमोर असतील त्या पहिले घ्यायच्यात आपल्याला. कोणत्या संख्या, तर 600 गुणिले 3600 भागिले, जे शिल्लक राहिले ते छेदस्थानी म्हणजे भाग करामध्ये घ्यायचे आपला. काय राहिले शिल्लक तुमचं, 54000. बघा खालचे 1 2 3 शून्य कट केले, त्यानंतर वरचे पण 3 शून्य कट करा, 1 2 3. मग आता काय करायचंय, इथं भाग द्यायचा आहे आपला, भाग द्या, 8चा पाडा पाठ असून तुम्हाला 18 3 54, 18 2 36. आता या 3 ना इकडे वर 60 भाग द्या, 3 1 3 3 2 6, 0 राहिल्या कट करा इथं. काय राहिले आपल्या शिल्लक शेवटला कॅल्क्युलेशन मध्ये, 20 गुणिले 2 बरोबर 20 2 40. किती वेळ लागणार मग मित्रांनो,
चाळीस सेकंद लक्षात घ्या, किती वेळ लागणार आहे, चाळीस सेकंद वेळ लागल, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला आता आपण बघूया पुढचा प्रश्न, पाच नंबरचा. बा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपण बघत आहोत, पाच नंबरचा प्रश्न आहे. आता प्रश्न काय बघा, 800 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 5 सेकंदात व प्लॅटफॉर्मला 12 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल. आता परत सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस रेल्वेनं प्लॅटफॉर्म ओलांडलाय त्यावेळेस त्या प्लॅटफॉर्मवर माणूस पण उभा होता, मग त्या प्लॅटफॉर्मवर माणूस उभा होता, व्यक्ती उभा होता, म्हणजे तिनं त्यावेळेस त्या व्यक्तीला ओलांडून तिनं त्या प्लॅटफॉर्मला पण ओलांडलंय. मग आता तिनं जे आहे काय प्लॅटफॉर्म क्रॉस केलेला आहे, किती बघा, प्लॅटफॉर्मला 12 सेकंदात ओलांडले, म्हणजे तिनं ज्यावेळेस तो प्लॅटफॉर्म क्रॉस केलाय त्यावेळेस तिनं त्या प्लॅटफॉर्मची लांबी प्लस स्वतःची पण लांबी क्रॉस केलेली. मग आता इथं काय करायचं, आपला जे 12 सेकंद तुम्हाला दिलेलं आहे इथं त्या 12 सेकंदामधून तुम्हाला फक्त काय करायचंय, 5 सेकंद वजा करायचे. कारण कशामुळे बघा, जे 12 सेकंद दिलंय तुम्हाला, ह्या 12 सेकंदामध्ये दोन घटना घडल्यात. काय झालं बघा, ह्या 12 सेकंदामध्ये रेल्वेनं प्लॅटफॉर्मची पण लांबी क्रॉस केलेली आहे, प्लॅटफॉर्मची पण लांबी काय केली, क्रॉस केली, आणि तिनं स्वतःची लांबी, तिनं त्या रेल्वेनं स्वतःची पण लांबी क्रॉस केली, दोन घटना घडल्यात. म्हणजे ह्या 12 सेकंदामध्ये प्लॅटफॉर्मच्या पण लांबीचा वेळ आहे आणि तिच्या रेल्वेच्या स्वतःच्या पण लांबीचा वेळ आहे. मग आता या 12 मधून आपल्याला किती माणसाला किती सेकंदामध्ये क्रॉस केले, 5 सेकंद. ह्या 12 मधून आपल्याला 5 सेकंद का वजा करायचे माहिती आहे का, ज्यावेळेस त्या रेल्वेनं त्या माणसाला ओलांडलंय किंवा क्रॉस केले त्यावेळेस त्या माणसाला लांबी होती का, नाही, उंची होती. म्हणजे तिनं त्या माणसाला क्रॉस केले 5 सेकंदात, म्हणजे तिनं फक्त स्वतःची लांबी त्या व्यक्तीच्या पुढे घेऊन गेली, म्हणजे तिनं 5 सेकंदामध्ये फक्त स्वतःची लांबी ओलांडली. मग त्या स्वतःच्या लांबीचा वेळ जर घेतला आपण तर किती असणार आहे, 5 सेकंद असणार, किती, 5 सेकंद. मग आता इथं जर आहे आपण या 12 सेकंदामधून आपण 5 सेकंद जर वजा केले, 12 सेकंदामध्ये काय येतंय, प्लॅटफॉर्मच्या लांबीचा पण वेळ आहे आणि तिचा स्वतःचा पण वेळ. या 12 मधून जर 5 वजा केले तर किती सेकंद वरणार आहे, 12 मधून जर आपण 5 वजा केले तर 7 सेकंद तुमचे शिल्लक राहतात, आणि 7 सेकंदामध्ये तिनं फक्त काय केलं असणार आहे, प्लॅटफॉर्मची जी लांबी असेल तेवढीच लांबी तिनं क्रॉस केली, किती सेकंदामध्ये, 7 सेकंदामध्ये. मग आता इथं जे आहे आपला 800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म सांगितलाय, म्हणजे इकडे जी पद्धत आहे तीच, इकडे मीटर मांडायचंय आणि इकडे आपला काय मांडायचंय, सेकंद मांडायचंय. मग आता मीटरमधील लांबी दिली आहे आपला, एकच लांबी प्रश्नामध्ये किती आहे, 800, ती लांबी मांडून घ्या तुम्ही 800 मीटर. म्हणजे फक्त आणि फक्त त्या रेल्वेला 800 मीटर जर लांबी क्रॉस करायची असेल, फक्त 800 मीटर अंतर जायचं असेल, तर तिला वेळ किती लागणार आहे, फक्त 7 सेकंद. किंवा 800 मीटर लांबी कायची, प्लॅटफॉर्मची, तर प्लॅटफॉर्मची लांबी क्रॉस करताना किती वेळ लागला असेल, 7 सेकंद. तर इथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, 7 सेकंद. शेवटला काय विचारलं बघा त्यांनी, इथं आपला दिलेलं जी लांबी आहे 800 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 5 सेकंदात ओलांडते, ठीक आहे, ही जी लांबी दिलेली ही प्लॅटफॉर्मची नसून काय याची आहे, माणसाला ओलांडली. मग आता माणसाला ओलांडले, सॉरी, तर इथं माणसाला ओलांडण्याचा वेळ किती आहे, ज्यावेळेस तिनं माणसाला ओलांडलंय त्यावेळेस तिनं स्वतःची लांबी क्रॉस केली, म्हणजे 800 मीटर लांबी ही रेल्वेची आहे, म्हणजे इथं जे आहे आपलं किती येणार आहे, 7 नसून इथं आपला काय घ्यायचं, फक्त 5 घ्यायचं, किती, 5 सेकंद. म्हणजे 800 मीटर लांबी तिनं फक्त, म्हणजे स्वतःची लांबी तिनं 5 सेकंदामध्ये क्रॉस केली. आता त्यांनी आपला शेवटला काय विचारलंय, प्लॅटफॉर्मची लांबी, मग प्लॅटफॉर्मची फक्त आणि फक्त प्लॅटफॉर्मची लांबी काढायची असेल तर किती वेळ लागणार आहे, 7 सेकंद. तर मग सेकंदामध्ये घ्या, इथं 7 सेकंदामध्ये किती अंतर जाईल, इथं जे आहे गुणाकार तिरकस करा, ज्या दोन तिरकस संख्या समोरासमोर असतील त्या पहिले घ्या, 800 × 7 आणि भागिले किती, 5. मग इथं कॅल्क्युलेशन करून घ्या, आता इथं 5 आहे, 5 आहे का 5. आता 8 मधून जर 5 गेले, खाली उरले 3, 5 सका 30, इथं 0 कट करा आणि वर घ्या. ह्या 5 न आपण ज्या वर भाग टाकला, 5 आहे का 5 घेतलंय, 8 मधून 5 गेले, 3 उरले, 30 झाले 5 सका 30, 0 शिल्लक होता, वर टाकला. शेवटला काय राहिले आपलं, 160 × 7 राहिले. आता यांचा आपण गुणाकार करू, 16 शतके झालं 112, आणि या पूर्ण गुणाकारामध्ये 0 किती आहे, 1 आहे. 120 मीटर काय असणार आहे मित्रांनो, त्या प्लॅटफॉर्मची काय असणार आहे, लांबी असणार आहे, 1120 मीटर काय असणार आहे, त्या प्लॅटफॉर्मची लांबी असणार आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं काय असणार आहे, योग्य असणार आहे. बा मित्रांनो, जे तुमच्या काही अडचणी असतील, आपण असेच दररोज नवीन नवीन ज्या आहे आपण जे असे व्हिडिओ बनवत राहणार आहेत गणितासंबंधी, ज्या काही तुमच्या अडचणी असतील, गणितामधला एखादा प्रश्न असेल, एखादा टॉपिक असेल, ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंटद्वारे सांगा.
काय अडचणी असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही दिलेल्या कमेंटचं जे उत्तर असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की देईल तुम्हाला. धन्यवाद.